साहेब अत्यंत अनोख्या पद्धतीचा कार्यक्रम तिकडे पंतप्रधान या कार्यक्रमाला संबोधित करत होते. आपण स्वतः त्र्यंबकेश्वरच्या प्रांगणात या कार्यक्रमाचा आनंद घेतला. काय आपली भावना आहे? अतिशय प्रसन्न अशा प्रकारची भावना आहे. कारण आपल्याला कल्पना आहे की केदारधाम मध्ये 2013 साली ज्या प्रकारची प्राकृतिक आपदा आली होती आणि त्यानंतर प्रचंड मोठं नुकसान झालं होतं आणि स्वतः माननीय ज्यावेळेस मोदीजी पंतप्रधान झाले त्यावेळेस त्यांनी हा निश्चय व्यक्त केला होता की तिथलं पुनर्निर्माण करण्यात येईल आणि संपूर्ण पुनर्निर्माण त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. भविष्यात कधीही प्राकृतिक आपदा आली तरी तिथे कुठलाही धोका होणार नाही अशा प्रकारचं तंत्रज्ञान वापरण्यात आलं आहे. आणि आदी शंकराचार्यांचं एक अतिशय चांगलं स्मारक जे पूर्णपणे त्या 2013 आपदेमध्ये वाहून गेलं होतं ते स्मारकही त्या ठिकाणी अतिशय सुंदर अशी प्रतिमा त्यांची ही देखील त्या ठिकाणी स्थापित करण्यात आली आहे. आणि मला असं वाटतं की याचं लोकार्पण होत असताना देशातल्या सर्व ज्योतिर्लिंगांवर लोकांनी उपस्थित राहावं आणि या संपूर्ण हा जो काही सोहळा आहे या सोहळ्याचा भाग व्हावं अशा प्रकारची एक अतिशय चांगली कल्पना या ठिकाणी होती. आणि म्हणूनच मी स्वतः असेन किंवा आमचे कपिल पाटीलजी केंद्र सरकारचे राज्यमंत्री भारतीताई आमच्या ज्या दुसऱ्या राज्यमंत्री आहेत आमचे खासदार आमदार सगळे हे या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि मला असं वाटतं की या ऐतिहासिक घटनेला आम्हाला साक्षीदार होता आलं याचा एक अतिशय मनस्वी अशा प्रकारचा आनंद आहे.